बाईचरित्र अध्याय 28 बऱ्हाणपूरच्या बाईची कथा सोपा भावार्थ। हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे। प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थ सुद्धा उमगू शकतो। हा साई आणि त्याचे चरित्र हे अथांग आहे, तसेच त्याचा भावार्थ सुद्धा अथांग। त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही। मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले, म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत। बऱ्हाणपूरच्या बाईची कथा सोपा भावार्थ। या कथेत अजून या बाईची बाबांशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, समोरासमोर बाबांना ती बघू शकली नाही, पण साईनाथांवर श्रद्धा आहे। शेवटी भक्त प्रेमापोटी बाबा स्वप्नात आलेच। भक्त आणि सद्गुरू यामध्ये किती फिजिकल डिस्टन्स आहे यावर काहीच अवलंबून नसते। भक्त बाबांशी मनाने किती जोडलेला आहे हेच महत्त्वाचे। शिर्डी आणि बऱ्हाणपूर याच्यातील अंतर बाबांना त्याच्याकडे पोचायला आड येऊ शकले नाही आणि येऊसुद्धा शकत नाही। ते कोणत्याही मार्गाने आपल्या भक्तांपर्यंत पोचतातच, या बाबाला बंधन ते कसले यावरून अजून एक गोष्ट समजते। ह्या बाबाच्या शरीराने जे जवळ आहेत त्यांचाच हा बाबा, तेच सारे ग्रेट असे अजिबात नाही। भक्त बाबांशी किती कनेक्टेड आहे यावरच सगळे काही ठरते। मग हा बाबा प्रेमासाठी कुठेही पोचतो। मी बाबांपासून किती लांब, अजूनही मला बाबांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकत नाही, मी अभागी, असे हे सारे विचार तिच्या मनात कधीच आले नाहीत। तिचे साई प्रेम त्यामुळे कमी होऊ शकले नाही। मग हा बाबाच तिच्याकडे तिला बोलवायला धावत आला। स्वप्न असो की वास्तव, हा बाबा प्रत्यक्ष आलेला असतो हे मात्र नक्की। ही कथा म्हणजे या गोष्टीचा लालाजींप्रमाणे अजून एक दाखलाच आहे। एक लहान मूल आपल्या आईकडे, आपल्या हक्काच्या व्यक्तीकडे ज्याप्रमाणे काही मागते, अगदी त्याचप्रमाणे बाबा हिच्याकडे खिचडी भोजन मागत आहेत। खिचडी किती साधा प्रकार आहे। बाबांना पंचपक्वान्ने, महागड्या चविष्ट मिठाया वगैरे अजिबात नको। विश्वाचा राजा असून देखील बाबांचा साधेपणा अगदी आपल्याला दिसून येतो। खरे पाहता बाबांना हिच्या खिचडीची काय गरज असणार? बाबांना काय कमी आहे का? त्यांच्याकडे तर सगळेच आहे। ही खिचडी म्हणजे बाईच्या बाबांवरच्या श्रद्धेला, प्रेमाला बाबांनी दिलेला प्रतिसादच आहे। म्हणूनच किती प्रेमाने पुढ्यातले हे सारे जेवण सोडून बाईच्या खिचडीसाठी बाबा हपापलेले आहेत। हा भक्तीचा भूकेला, ह्याला नैवेद्य प्रेमाचा। हा भक्तीचा भूकेला, ह्याला नैवेद्य प्रेमाचा। हारा हे तुमच्या हृदयी, ह्याचा वाव सर्वा ठाई। या प्रेमासाठी हा साई सदा भुकेलेला असतो। जेवण सोन्याच्या ताटात वाढले आहे की जेवणात किती भारी आणि चमचमीत महागडे पदार्थ आहेत, यापेक्षाही किती प्रेमाने आणि भावाने तो नैवेद्य अर्पण केला आहे हे साईनाथ पाहतो। खरे पाहता या बाईप्रमाणे शिर्डीत जाऊनही आपण साईला त्याला जो प्रेमभावाचा नैवेद्य अपेक्षित आहे तो दाखवतच नाही। आपण सदा स्वस्तुती प्रौढी मिळवण्यातच व्यस्त असतो आणि बाबाला मात्र उपाशीच ठेवतो। बापूला माझ्या प्रेमाची तहानं, बापूला माझ्या प्रेमाचीच भूकं, ह्याचाच विसर आपल्याला पडतो। हे होऊ नये यासाठी सुद्धा ही कथा अभ्यासाला हवी। बाबांचे जेवण सुरू असताना पडद्याआड बाबा होते आणि ह्या बाईला पडदा दूर करून तिथे जावे लागले। हीच ती तेल्याची भिंत। मनातील साई प्रेमभावच हा पडदा दूर करू शकतो। मग हा साईनाथ अगदी पोटभर जेवून तृप्त होतो। खरे पाहता नियमांच्या बाहेर वागलेले की बाबा क्रोधित होत असत, परंतु ह्या बाईच्या खिचडीसाठी कोपणे तर सोडाच, परंतु साईनाथांनी स्वतः नियम मोडून त्या खिचडीवर ताव मारला। आपण जरी म्हटले की बाई खूप लांब राहत होती, तरीही तिने स्वतःहून शिर्डी गाठायचा कधीच प्रयास केला नाही। मनात बाबांची तर ओढ आहे, परंतु नाणेघाट ओलांडायला नको असे होता का मनाने? आपले एक पाऊल पडणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। शेवटी मग त्या बाबालाच धावत यायला लागले आणि तो आलाच। मग कसा तो कुठून नाही येईलच तो अवचित, वासरांसाठी प्रेमे जशी धेनू येई हो हंबरित। अंबज्ञा।